महिलांवर वाढते अत्याचार झोपलेल्या आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्षच याला जबाबदार असल्याचा आरोप करत भारतीय जनता महिला मोर्चाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील उपस्थिती दिली. राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये देखील महिला सुरक्षित नसून तेथे देखील त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही आज आघाडी सरकारचा निषेध केलेला आहे. कारण की मागच्या काही महिन्यापासून ज्या घटना महाराष्ट्रामध्ये महिलांवर जे अत्याचार होताना दिसत आहे आणि त्या अनुषंगाने आघाडी सरकारने कोणतेही निर्णय घेतलेले नाही आहे, त्या लोकांवर कारवाई केलेली नाही आहे. आपण बघितलं असेल की मागच्या 2 दिवस आधीच भारतीय जनता पार्टीची मीटिंग झाली प्रदेशाच्या बैठकीत. आम्ही सगळ्यांच्या मताने आघाडी सरकारच्या विरोधात ठराव मांडला आहे की महाराष्ट्रामधल्या महिलांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही आहे. अतिशय ह्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मला लाज वाटते आज सांगताना की कोविडसारख्या सेंटरमध्ये पण महिलांवर अत्याचार होताना दिसत आहे. अशा अनेक घटना समोर आल्यानंतरसुद्धा आघाडी सरकारने याच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही आहे. म्हणून आज आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी, सगळे आमदार, खासदार, सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे की अशा घटना ह्या त्वरित थांबवण्यात याव्या आणि जे कोणी गुन्हेगार आहे यांना त्यांच्यावर कडक शिक्षा करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप महिला मोर्चाकडून अनेक वेळा करण्यात आली. तसेच त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची साधी शिष्टाई देखील दाखवली नसल्याचा आरोप भाजपा महिला मोर्चाकडून करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनावर अंकुश नसल्यानेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे झोपलेल्या या शासनाला जागे करण्यासाठीच भाजप महिला मोर्चाकडून राज्यभरात हे आक्रोश आंदोलन केले जात असल्याची माहिती यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी दिली. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, दीपक सूर्यवंशी सोबत महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.